ज्या म्हणतायत की आता व्हीव्हीआयपी कल्चर या शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे, त्या खुद्द महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भयाची गाडी वापरण्यात आलेली आहे. आणि आजची प्रेस एका महत्वाच्या विषयावरती आहे. आपण पाहताय की गेल्या 2 दिवसांपासून निर्भया पथकाची वाहनं ही मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जात आहेत. अशा पद्धतीचा एक कांगावा संपूर्ण राज्यभरात केला जातोय. आणि हे करतंय कोण? तर त्यातली तुम्हाला सांगते, एक आहे सन्माननीय माजी मंत्री आदित्यजी ठाकरे. आदित्यजी ठाकरे म्हणतायत, निर्भया निधीतून घेतलेली वाहने गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येतात ही लाजीरवाणी बाब. महिलांवर अत्याचार वाढत असताना ती गद्दारांच्या सुरक्षेसाठी का? लोकर लोबात जेव्हा यांचं सरकार होतं त्यावेळेला अहो अत्याचार वाढतायत म्हणून विशेष अधिवेशन घ्या हे मागणी करणारे आम्हीच होतो. घेतलं तर नाहीच, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले, हरकत नाही. पुढच्या आहेत प्रियंकाताई. बिचाऱ्यांना कधीतरी सध्या बोलायची संधी मिळते, पण त्याही या विषयावरती बोलल्या आहेत. त्या म्हणल्यात की आता हे आमदार गद्दार आमदार निर्भया फंडातून घेतलेली वाहने वाय प्लस सुरक्षेसाठी वापरत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचं ऑडिट केलं पाहिजे. हे कोण म्हणताय? प्रियंका चतुर्वेदी. दुसऱ्या आहेत महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आमच्या सन्माननीय सुप्रियाताई. काय म्हणतायत? निर्भया फंड मनमोहन सिंग यांनी सुरू केला, या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेली वाहने आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरणं चुकीचं आहे, दुर्दैवी आहे, हे व्हीव्हीआयपी कल्चर सरकार आहे आणि हे चुकीचं आहे, असं म्हटलंय सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांनी. आता याच्यातली वस्तुस्थिती काय आहे ही मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. केंद्र सरकारकडनं 220 वाहनं निर्भया निधीमधून महाविकास आघाडी सरकार म्हणजे याच्या आधीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार यांनी या निर्भया निधीतून 220 वाहनं खरेदी केली. आता ही 220 वाहनं कुणासाठी होती? ती होती निर्भयासाठी, निर्भया पथकांसाठी, म्हणजेच महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी. आता या 220 वाहनांमध्ये काय केलंय बघा महाविकास आघाडी सरकारने. याच्यातली फक्त 121 वाहनं ही मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला दिली. 220 मधली 121 वाहनं महाविकास आघाडी सरकारने मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला दिली आणि 99 वाहनं ही महाविकास आघाडी सरकारने स्वतःच इतर विभागांना वाटली. म्हणजे महाविकास आघाडी सरकारने सगळी वाहनं त्यांच्या कार्यकाळामध्ये इतर विभागांना वाटली आणि आता मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने हे बोंब मारतात. याला म्हणतात उलटा चोर कोतवाल कोटाटे. आणखीन तुम्हाला याची डिटेल पुढे देते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया निधीतून 220 वाहनं खरेदी करण्यात आली. कोणी केली? महाविकास आघाडी सरकारने 4 फेब्रुवारीला. आणि या 220 मधली जसं मी मगाशी म्हटलं 121 वाहनं ही मुंबईतल्या 94 पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि त्याच्यानंतर 99 वाहनं ही स्वतःच सरकारने इतर विभागांना वाटली आणि त्या वितरणाची तारीख आहे 19 मे 2022ला महाविकास आघाडी सरकारने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकारने 99 गाड्या या इतर विभागांना वाटण्यात आल्या. सगळ्यात आश्चर्य हे आहे की त्या 99 गाड्यांमधल्या सुद्धा 9 गाड्या या मंत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या. या निर्भयाच्या गाड्या होत्या, या महिलांच्या सुरक्षेसाठीच्या गाड्या होत्या आणि त्या 220 गाड्या तशाच्या तशा त्या ठिकाणी महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी वापरणं हे अपेक्षित होतं. तसं केलं नाही. 121 गाड्या 94 पोलीस स्टेशनला दिल्या, 99 गाड्या स्वतःच वेगवेगळ्या विभागांना दिल्या,
त्याच्यामध्ये सुद्धा 9 मंत्र्यांच्या दावणीला या निर्भया पथकाच्या गाड्या देण्यात आलेल्या होत्या. आता 12 वाहन यामध्ये सुद्धा 12 गाड्या या व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आलेल्या. म्हणजे बघा, 220 मधले 120 गाड्या या 94 पोलीस स्टेशनला दिल्या, राहिलेल्या 99 मध्ये सुद्धा 9 गाड्या या 9 मंत्र्यांच्या दावणीला बांधल्या होत्या. 12 वाहनं व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आली. त्याच्यात कोण कोण होतं त्यांची नावं तुम्हाला सांगते. सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या ताफ्यामध्ये निर्भया फंडाची गाडी त्या ठिकाणी होती. सन्माननीय विजयजी वडेट्टीवार यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी होती. सुनीलजी केदार सन्माननीय यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी वापरली. सुनीलजी तटकरे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भया फंडाची गाडी जी महिलांच्या सुरक्षेसाठी होती ती वापरली गेली. एवढंच नाही, सुभाषजी देसाई यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये वापरलेली गाडी ही निर्भयाची गाडी होती. म्हणजे तुम्ही बघा की हे मंत्री भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई तीनही पक्षाचे नेते आणि या तीनही पक्षांच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामध्ये त्या ठिकाणी निर्भया फंडाची गाडी वापरलेली होती. अहो, आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, ज्या म्हणतायत की आता व्हीव्हीआयपी कल्चर या शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहे, त्या खुद्द महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या सुद्धा ताफ्यामध्ये निर्भयाची गाडी वापरण्यात आलेली आहे. आणि मग निर्भयाची गाडी तुम्ही वापरली, तुमच्या सरकारमध्ये तुम्ही वापरली, मग आता शिंदे फडणवीसांच्या नावाने जो आटापिटा चाललाय हा दुटप्पीपणा कशासाठी ताई? ताई तुम्ही सुद्धा या गाडीचा फायदा तुम्ही सुद्धा घेतलाय, तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी घेतलाय, तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी घेतलंय. आणि असं असताना सुद्धा शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने ज्या पद्धतीने बोललं जातंय, चुकीचं पसरवलं जातंय, हे ताईंना तरी शोभत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती काय म्हणते की निर्भया निधीतून ही जी काही वाहने खरेदी करण्यात आली, ही 99 वाहने जी त्याच्यासाठी नव्हतीच, जशी जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग यांना गाड्या देण्यात आल्या, ज्या यांच्यासाठी नव्हत्याच. त्या महिलांच्या सुरक्षेसाठी गाड्या होत्या त्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये देण्यात आल्या. आणि त्याच्याशिवाय ज्या खात्यांशी संबंध नाही अशा खात्यांना सुद्धा निर्भयाच्या गाड्या देण्यात आल्या. एवढंच नाही, याच निर्भया निधीतली वाहनं वरळीला सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या मतदारसंघात 17 गाड्या देताना तत्कालीन गृह विभागाला किंवा तत्कालीन त्या ठिकाणी जे होते त्यांना लाज नाही वाटली? त्यांना लाज नाही वाटली? 17 गाड्या आदित्य ठाकरेंच्या त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये देण्यात आल्या, त्या त्यांच्यासाठी नव्हत्याच, त्या महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या. रोज आणि रोज या राज्यातली महिला नागवली जात होती, त्या ठिकाणी विशेष अधिवेशन घ्या म्हणून आम्ही मागणी करत होतो. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या गाड्या स्वतःच्या दावणीला बांधताना महाविकास आघाडीला लाज कशी वाटली नाही? आणि वर आज वर तोंड करून आम्हाला प्रश्न विचारता? मला हे तुम्हाला सांगायचंय, हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, हे लोकांचं सरकार आहे, लोकांचं, लोकांसाठी लोकांचं असलेलं हे सरकार. आणि त्या ठिकाणी या सगळ्या गाड्या पुन्हा एकदा निर्भया पथकामध्ये घेण्याची प्रक्रिया वेगाने चालू आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि त्यावेळेला या निर्भयाच्या केंद्र सरकारने दिलेल्या 220 गाड्या या महाराष्ट्रातल्या मुलींच्या, मुंबईतल्या मुलींच्या, महिलांच्या विकासासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं, उलटा चोर कोतवाल को डाटे, सरकार तुमचं, 220 गाड्या आल्या, तुम्ही 121 दिल्या, 99 गाड्या तुमच्याच मंत्र्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या. ज्या आरोप करतायत त्या सुप्रियाताई स्वतः निर्भया फंडातली गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये होती. आणि असं असताना कुठेतरी शिंदे फडणवीस सरकारला बदनाम करायचं काम चाललंय,
महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय, पण अशा पद्धतीने काहीतरी काढून सरकारला बदनाम करायचं जे षडयंत्र चाललेलं आहे ते आम्ही कदापि महाराष्ट्रामध्ये चालवून घेणार नाही। पत्रकार बांधवांनो, आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, हे आपलं सरकार आहे, लोकांचं लोकांसाठी असलेलं सरकार आहे, तुमच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेलं सरकार आहे, आणि त्यामुळे मैत्रिणींनो, महिलांनो, माय माऊलींनो, मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या 220 गाड्या या महाविकास आघाडीने, याच काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि त्या ठिकाणी शिवसेनेने कसं स्वतःच्या मंत्र्यांच्या दावणीला बांधल्या, स्वतः त्या ताफ्यामधून फिरल्या, आणि आता सरकारच्या नावाने खडे फोडताना या नेत्यांना लाजा कशा वाटत नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, या सगळ्या गाड्या पुन्हा एकदा पूर्वरित त्या ठिकाणी जागेवर घेण्याचं काम सुरू आहे, आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल। या विषयासाठी आजची प्रेस होती, काही संबंधित असेल तर कृपया आपण विचारा।